नमस्कार मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी मी आपल्यासाठी आज नव्यानं काही अपडेट्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहे अर्थातच हे अपडेट्स जे आहेत ते द्वितीय सत्र परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार एकवीस या परीक्षेच्या टाईम टेबल संदर्भात हे अपडेट्स आहेत आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की बारा जुलैपासून बऱ्याचशा कोर्सेसच्या ज्या परीक्षा आहेत ऑनलाईन पद्धतीने चालू झालेल्या आहेत द्वितीय सत्राच्या परीक्षा देत असणारे सर्व विद्यार्थी आपण काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत काही विद्यार्थी परीक्षेचं जे वेळापत्रक आहे त्याचं वाट पाहत आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी काही नवीन अपडेट्स मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी हे अपडेट्स व्यवस्थित पाहायचे आहे आणि आपल्या कोर्सचे जे वेळापत्रक आहेत ते आलेले आहेत की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्थातच जे न नवीन नवीन पुन्हा अपडेट्स येणार आहेत नवीन उद्या किंवा उद्यानंतर जे टेबल येणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तरी आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन पाहत राहायचं आहे आपण वेळापत्रक कसं पाहावं त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं वेळापत्रक रोजच्या रोज, रोज आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन पाहायचं आहे मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या काही अपडेट्स आहेत त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल आपण बघूयात की कोणत्या कोर्सेसचे वेळापत्रकं आज किंवा अशात जाहीर झालेले आहेत आपण बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला दिसतंच आहे की हे विद्यापीठाच्या टाईमटेबलचं इंटरफेसचं पेज आहे आपण नोटिफिकेशन फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये बघणार आहो काहीच नवीन अपडेट्स या ठिकाणी नाही आहेत त्यामुळं आपण ते ओपन करणार नाहीत त्यानंतर आपण फॅकल्टी ऑफ डायरेक्ट इंटर डिसिप्लिनरीमध्ये बघूयात काही आहे का नवीन तर याच्यामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत आपण जर बघितलं तर काल म्हणजेच एकोणीस तारखेला बी एड जनरल रिवाईज्ड दोन हजार चौदा पॅटर्नचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे बी एड जनरलचे जे विद्यार्थी आहेत आपण सर्व बघू शकता की आपलं जे दोन हजार चौदा पॅटर्नचे बी एड जनरलचे विद्यार्थी आपली जी परीक्षा आहे लगेच म्हणजे बावीस जुलै दोन हजार एकवीसपासून स्टार्ट होणार आहे नऊ ते अकरा आणि या स्लॉटमध्ये आपली परीक्षा होणार आहे तर जे बी एड जनरलचे दोन हजार चौदाचे विद्यार्थी आहेत आपला सब्जेक्ट कोड पाहायचा आहे सब्जेक्ट नेम पाहायचं आहे तुमचं सेमिस्टर बघायचं आहे आणि तुमची डेट बघायची परीक्षेची आणि स्लॉट सगळे तेच आहेत नऊ ते अकरा या काळामध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत तर हे झाले बी एड जनरलच्या बाबतीत आपण बघू शकता त्यानंतर एज्युकेशनमध्ये आपण बघितलं एम एड जनरल रिवाईज दोन हजार सोळा यापूर्वीच पंधरा तारखेला त्यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे बी एड जनरल दोन हजार पंधरा पॅटर्नचे विद्यार्थी आपलंही टाईमटेबल सात सॉरी आठ तारखेलाच आठ जुलैलाच त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आपण पाहिलेलंच असेल त्यानंतर आपण ऑलमध्ये कोर्सेसमध्ये जर बघितलं तर सोळा तारखेला बिलीप दोन हजार वीस पॅटर्नचं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना कळालेलंच असेल दिलीपच्या त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पंधरा जुलैला एम ए जर्नॅलिझम अँड मास कम्युनिकेशनचे काही वेळापत्रक या ठिकाणी आलेले आहेत तर हे सर्वांनी बघितलेच असतील नसतील बघितले तर आपण या वेबसाईटवर जाऊन डिटेल बघायचे आहेत त्यानंतर आपण बघू शकता की फिजिकल एज्युकेशनचं वेळापत्रक पूर्वीच आलेलं आहे नऊ तारखेलाच आलेलं आहे तेही विद्यार्थ्यांनी बघितलेलंच असेल त्या त्या हा आपण बघूयात की फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये काही अपडेट्स आहेत का याच्यामध्ये आर्ट्स आणि लॉ आपण बघणार आहोत आर्ट्समध्ये आज फार महत्त्वाची अपडेट अशी आहे की बरेचसे विद्यार्थी कॉमेंट बॉक्समध्ये विचारणा करत होते याबद्दल एम ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न म्हणजे सर्व विषयाचे जे, जे एम एचे विद्यार्थी आहेत दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न आपलं वेळापत्रक आज जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये एम ए दोन हजार एकोणीस पॅटर्नचे या ठिकाणी सब्जेक्ट कोड दिलेले आहेत या ठिकाणी सब्जेक्ट नेम आहे सेमिस्टर आहे त्यानंतर एक्झाम डेट आहे या ठिकाणी आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या अठ्ठावीस जुलैपासून सुरू होणार आहेत आणि तीन ते पाच हा तुमचा स्लॉट असणार आहे सर्व विषयांचे सर्व वर्गांचे विद्यार्थी आपला स्लॉट जो आहे दुपारी तीन ते पाच वेळेमध्ये आपल्या परीक्षा होणार आहेत काही परीक्षा ज्या आहेत काही एम एच्या परीक्षा नऊ ते अकरा या स्लॉटमध्ये सुद्धा होणार आहेत तर एम ए मराठी असेल हिंदी असेल पॉलिटिक्स असेल किंवा अजून बाकीचे इंग्लिश वगैरे विषय असतील हिंदी असेल या सर्व विषयाचे एम ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नचे विद्यार्थी आपण या ठिकाणी बघू शकता एक्झाम डेट बघायची आपला सेमिस्टर बघायचा आहे विषय बघायचेत आणि त्यानुसार आपला टाईम स्लॉट बघून आपण त्या दिवशी ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी लॉग इन करायचं आहे तर हे एम ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असं हे नोटिफिकेशन आपल्याला सांगता येईल त्यानंतर त्याच्या आधी सोळा तारखेलाच आपण जर पाहिलं तर एम ए रिवाइज दोन हजार तेरा रेग्युलर आणि एक्स्टर्नलचे विद्यार्थी आहेत अर्थात या शाखांचे विद्यार्थी फार कमी राहिलेले असतील त्यांचे सुद्धा वेळापत्रक जाहीर झालेले आहेत एम ए रिवाईज्ड दोन हजार तेरा पॅटर्न म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलर विद्यार्थी असतील किंवा एक्स्टर्नल विद्यार्थी असतील जर कोणी बॅकलॉक विद्यार्थी असेल आपलं वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे सोळा तारखेलाच ते आपण डिटेल बघून घ्यायचं आहे आज जे आहे, आहे।, आहे ते एम ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नचं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे लॉमध्ये आपण बघू शकता की याच्यामध्ये काही अपडेट्स नाहीत पूर्वी चाललेलं हे वेळापत्रक आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता की आज नव्यानं काही फॅकल्टी ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये काही शाखांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकता की बी बी ए दोन हजार एकोणीस पॅटर्न बी बी ए आय बी दोन हजार एकोणीस पॅटर्न बी बी ए सी ए दोन हजार एकोणीस पॅटर्न तर हे जे सगळे पॅटर्न आहेत बी बी ए दोन हजार एकोणीस आपण एक ओपन करून बघूया बी बी ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न तर याच्यामध्ये बी बी ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नचे हे सब्जेक्ट कोड दिलेले आहेत सब्जेक्ट नेम्स दिलेले आहेत तुमचं इयर आहे सेमिस्टर दिलेलं आहे आपण सेमिस्टरप्रमाणे जाऊन बघायचे आहेत आपले विषय आणि आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत आणि स्टाईम स्लॉट दोन आहेत नऊ ते अकरा आहे आणि काहीचे बारा ते दोन पी एम या वेळेमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत तर आपल्या विषयानुसार बीबीए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा द्यायची आहे आपण या ठिकाणी अजून बघू शकता की बी बी ए आय बी आणि बीबीए सी ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न यांची सुद्धा वेळापत्रक आज जाहीर झालेले आहेत आपण जर बीबीए सी एचं टाइम टेबल बघितलं तर यांची परीक्षा सुद्धा एक ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून पासून चालू होणार आहे नऊ ते अकरा आणि बारा ते दोन पी एम या वेळेमध्ये आपल्या परीक्षा या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत तर आपण हे वेळापत्रक विद्यापीठाच्या जा वेबसाईटवर जाऊन पाहू शकता यासाठीची जी लिंक आहे ती मी आपल्याला देणार आहे मॅनेजमेंटमध्ये दे आपण जर बघितलं एमबीए दोन हजार एकोणीस सॉरी सोळा एस पॅटर्न एमबीए दोन हजार सोळा एस पॅटर्नचं वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे त्या सोळा तारखेलाच हे वेळापत्रक आलेलं आहे बाकीचे वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेच असतील बी ए बी एच एम टी बी एच एम टी दोन हजार सोळा एम बी ए मॅनेजमेंट डिप्लोमा टाईम टेबल तर हे असे वेगळे टाइम टेबल आपल्यासमोर आलेले आहेत आज जे काही वेळापत्रक आलेत किंवा त्याचे जे काही अपडेट्स आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत तर टाईमटेबल कसं पाहावं त्याच्याबद्दल लिंक काय आहे ते मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपण सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा कॉमेंट करा आपल्या मित्रमंडळींनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद